ಹೋಗ ಅರ್ಜುನ್ ಕಳಿಸು दादा परत येतो. अरे काय काय रे गौरा, काय झालं नाही असं सोळा हातात घेऊन का फिरतोस तू? तेच तर जमत नाहीये. मी पूजेची तयारी करून येते. इकडे गदड्या सरे गौरांग, तुला साध सोळ नाही निसता येत. गुरुजी आपण सुरुवात करूया ना? हो हो चालू करूया. गुरुजी आमची प्रिया आहे ना, तिच्यासाठी पूजा घालतोय आम्ही. कुठे आहेत त्या, बोलवा ना त्यांना. अग चारे बोलवून आणखी तिला जा लवकर आण ग. मला वाटतं तिला वेळ लागेल यायला, आपण पूजा सुरू करू. थांब ग जरा, येईल किती आहे आणि वहिनी सत्यजित प्रिया तिच्या खोलीत नाही. म्हणजे आम्ही सगळीकडे पाहिलं. अहो पण असं कसं होईल, मी आताच तिच्या रूम मधून आले, तिला भेटून आले मी. खरंच नाही रूम मध्ये ते. अशी कशी ती मुलगी, कुठे गेली असेल, काय चालू असतं तिच्या डोक्यात मला कळत नाहीये कुठे ती गेली. आत्या तू शांत हो, बघू शांत हो. आई 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 हे बघ, तू रडू नकोस. मी बाहेर वॉचमनला जाऊन विचारतो ना. अगर जर प्रिया घरातून बाहेर पडली असेल, त्याने पाहिलं असेल तिला, प्लीज सावर स्वतःला प्लीज. ए चालू असं काय करून राहिली ग.
56 57 58 59 60 60 संख्या चला गाड़ी काढा। 12 वाजेपर्यंत वाट बघितली पण त्यांची, आता गाड़ी काढा डायरेक्ट बुधोळ करतो घर, गाड़ी काढा चला। साहेब मागच्या वेळेला आपण तिथे गेलो तो ती म्हातारी तुमच्या गावी एकदा पाऊस पडायला लागला की 12 महिने पाऊसच पडतो का? हिवाळा उन्हाळा काय ऋतू आहेत ते नाही, तसे सगळे दिवस सारखे नसतात संख्ये, डोकं चालवत चला गाडी काढा। साहेब तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम। मिस्टर होळकर, सोनं स्वतः तुमच्याकडे चालून येत आहे आणि तुम्ही लंका लुटायला निघालात। व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू। कम कम कम, वेलकम 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 होम, कम सिट सिट व्हेअर एवर यू वांट, सिट 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 हियर सिट हियर सिट हियर। आई माझी लाडाची लाडाची ग, अबे तुमच्या जीवन कसं दिवस काढले माझं, मला म्हणजे हॅप्पी मॅन ऑन द अर्थ, हॅप्पी मॅन। होळकर तुम्हाला एवढी कसली घाई आहे? आता घाई हो, तुमच्या शिवाय दिवस दिवस कसे काढले तर माझं मला माहितीये, आता तुम्ही आलात मला इतका आनंद झालेला आहे। एक ग्लास दूध घेऊन या तुमच्या साहेबांसाठी आणि आणखीन एक ग्लास आणा माझ्यासाठी। जा लवकर, बरं झालं कटवलं त्याला। तुम्हाला काय सांगू, तुमच्या शिवाय एक एक क्षण मी कसा काढलाय, मला वाटत मी मरतो की काय गली मी आज चांदनी। होळकर मला तुम्हाला भेटायचं नव्हतं असं काही नाही, पण म्हणजे तुम्हाला मला भेटायचं होतं। व्हेरी नाईस व्हेरी नाईस, तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला माझं प्रपोजल मान्य आहे, तुम्ही मला सिरियसली घेताय म्हणजे मग कशाला कुणाची वाट बघायची, आपण टाकूदा बाहेर ओढून करून टाकू लग्न। अहो तांबडे बाबांनी तर केव्हाच परमिशन दिलेली। मिस्टर होळकर प्रत्येक गोष्टीत अशी घाई करून चालत नाही, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि त्याआधी आपलं पहिलं उद्दिष्ट सत्यजित मुधोळकरला धडा शिकवायचा। आणि आता त्यासाठी मला काही दिवस तिकडे राहणं भाग आहे, नाही का? काय बोलला तुम्ही, मुधोळकरला धडा तुम्ही बोलताय? वाय नॉट देन, देन वाय नॉट, वी विल विच लेसन यू वॉन्ट टू टीच आय विल टीच। इज इट पॉसिबल, इज इट पॉसिबल? ठरवलं तर सगळं पॉसिबल आहे मिस्टर होळकर। आणि आता तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हटल्यावर आपण हे नक्कीच करू शकू। नो वरी, नो वरी एट ऑल, एट ऑल नो वरी। त्या घरामध्ये आमचा एक माहिती अधिकारी आहे, आमच्या देखण्याताई नेत्रा मुधोळकर, त्या राहतात त्या घरात, माहिती पुरवतात या घरात, त्याचा पगार मिळतो त्यांना, त्यांना फ्लॅट दिलाय मी। राहतात तुमच्याच घरात त्या, पण नाही बेनिफिट घ्यायचं, त्याचा बेनिफिट घ्यायचा। लंगड्या घोड्यावर पैसे लावले तुम्ही, तुमच्या त्या देखण्या काही काडीची किंमत नाहीये त्यांना। अगेन नो वरी, अगेन नो वरी, आमचे तांबडे भाऊ आहेत त्यांची व्यवस्था लावायला, आणि यांच्या घरात देर आहे अंधेर नाही। चला
आता तुम्ही आमच्या सोबत आलात ना, मागच्या वेळेस आपली भेट झाली होती, तुम्हाला तांबडे बाबांचं चिंतन गीत शिकवायचं होतं, आता भेटलात तुम्हाला सांगतो तुम्हारी शरण अशी चालेल त्याची. मिस्टर होळकर मी काय म्हणते, मी हे भजन नंतर कधीतरी शिकेन, आता मी या घरात येतच राहणार आहे ना. काय बोलत तुम्ही, मी हे भजन नंतर. मी आता या घरात येतच राहणार आहे ना. नम्राई माझी लाडा चिडा तुम्हारी शरण तुम आए तो आइए आपका तुम्हारी. अगं शांत हो ग चारे, अशी कशी शांत राहू मी. तधी आम्ही अशी काय परीक्षा बघून राहिले माझ्या मायेची. आणखीन काय काय मांडून ठेवलं त्यानं. आत्या आत्या मी काय म्हणते, हे आणि गौरांग भाऊजी गेलेत ना प्रियाला शोधायला, सापडेल प्रिया, तुम्ही काळजी नका करू, सगळं नीट होईल. प्रिया का तू परत गेली? हॅलो काय उधोळकरांच्या घरातलं वातावरण काय म्हणतंय? वातावरण अचानक बदललंय खूप, पर्जन्यवृष्टी चालू आहे घरात. आता ही पर्जन्यवृष्टी कधी थांबेल, म्हणजे थांबेल का नाही तेही माहित नाही. मस्त पण होईल, वातावरण स्थिर होईल, पण त्यासाठी नेत्रा नावाचं वारं व्हायला हवं. अच्छा, म्हणजे आमच्यावरही काही जबाबदारी आहे तर मग डार्लिंग तुझ्याशिवाय काय. चल आता टाइमपास करू नको, मी फुलेवाडीच्या मागच्या बाजूला उभी आहे, तिथे मला घ्यायला ये. हो का, ती पण घरात गायब झाली ना, तर सुनामी येईल ती. नेत्रा देवानी डोकं दिलंय ना, ते थोडस वापर ना. आता घरातला एखादा माणूस गायब झाला तर आपण काय करतो, त्याला शोधायला घराबाहेर पडतो, तशीच तूही पडणार. मग तू शोधत शोधत इकडे येणार, मग तुला मी सापडणार आणि मग तुम्हाला घरी घेऊन जाणार. कळलं? निघ लवकर. ओके बघते मी. आई गौरांगचा फोन होता, म्हणजे तो असं म्हणाला की त्याला आणि सत्यजितदादांना दोघांनाच सगळीकडे जाऊन बघता येणार नाही ना, प्रियाला शोधता येणार नाही, तर तो म्हणाला की घराच्या आसपास किंवा देवळात वगैरे तू जाऊन बघ. मी जाऊन येते. हा मी माझ्या परीने प्रयत्न करते प्रियाला शोधायचा. हा आत्या काळजी घ्या तुम्ही, आलीच येते. काय आहे तुझ्या मनात? कृपा कर पण पण प्रियाला सुखरूप घरी परत येऊ दे, आता नको आणखी परीक्षा बघू. आधीच तिला तू एवढं दुःख दिलंयस, नको आता पुन्हा नको. हवं तर तिच्या वाटेचं सगळं दुःख तू माझ्या पदरात टाक, पण पण प्लीज प्लीज आई प्रियाला सुखरूप घरी पोहोचू दे. प्रिया सुखरूप असू दे. प्रिया कुठे होतीस? तू इथे काय करतेयस? थांबायचंच होतं तर अंकाळ्यावर तरी थांबायचंस. हेच थांबले होते, तिथे मला सत्यजित आणि गौरांग गाडीत न जाताना दिसले म्हणून इकडे आलेला पाहिला. तुला शोधायला बाहेर पडलेत ते. हो टाळी दे काय दे ग, अगं कारण एक नंबर मध्ये आणलीस तू आज. म्हणजे सगळे असे नटून थटून तयार होऊन पूजेला आल्या, पूजेची सगळी तयारी झालेली होती आणि आता पूजा चालू होणार, इतक्यात उत्सव मूर्ती गायब. तुला माहितीये आपल्या घरात आता एक इंटरेस्टिंग स्पर्धा चालू. स्पर्धा? कोण किती जास्त रडतंय याची. म्हणजे मंजिरी सासूबाई
आणि फुल फॉर्म मध्ये आहेत ना, त्या म्हणजे आत्या. धाय मोकलून रडतायत आत्ता त्या तुझ्यासाठी. आणि तू इथे असतीये काही म्हण प्रिया, सॉलिड स्पाइस ऍड केलाय ना तू मुधोळकरांच्या घरात. म्हणजे आधी काय सुईसाईड अटेम्प्ट, वरनं पाण्यात उडी वगैरे, मग प्रिया गायब, मग प्रियाचा शोध, सगळे नुसते पळतायत सैरा वैरा इकडे तिकडे, मग प्रिया सापडते अचानक, मग घरी आल्यावर तिला वेडच लागत. मग ती बरी होण्यासाठी सगळ्यांच्या प्रार्थना, देवांची पूजा वगैरे वगैरे वगैरे, आणि पूजा घातल्यानंतर प्रिया परत गायब. हा कसं काय जम सगळं तुला हे काही म्हणा, तडकाय तडकात. चला कोणी ना कोणीतरी हे एन्जॉय करताय ना, हे बेस्ट आहे. मनापासून एन्जॉय करते. पण चल आता घरच्यांना अजून मोठा पॅनिक अटॅक यायच्या आत घरी लवकर जाऊयात आपण. चल थांब जरा, बस इकडे. इथे बस ना. बापरे, थोड्या वेळ घरच्यांना वाट बघू दे अजून माझी. ओके प्रिया डार्लिंग, ऍज यू विश. कारण सध्या सगळे असंच म्हणतायत ना तुला, ऍज यू विश. बाय द वे, हाऊ इज मिस्टर आवारा पागल दिवाना? दादा होळ कर. सॉरी सॉरी सॉरी, मिस्टर होळकर. तो कंप्लीट वेडा झालाय माझ्यासाठी. क्या बात है प्रिया, पण जस्ट टू वॉर्न यू, अतिशय भयंकर माणूस आहे. म्हणजे कधी काय करेल सांगता येत नाही. आत्ता वेडा झाला असेल तो तुझ्यासाठी, पण पण तो शहाणा व्हायचा. माझं काम मी करून घेतलेलं असेल. पण प्रिया, या आधीची तुझी अशी बरीच प्लॅनिंग बसली आहेत. पण या आधी दादा नावाचं प्याद सुद्धा मिळालं नव्हतं ना मला कधी. नक्की करणार काय असतं तू त्याच? आता या वेड्याच्या वेडेपणाचा फायदा मी कसा करून घेते ते तू बघ. जस्ट वेट अँड वॉच. मला असं वाटतंय की आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करावी. हो आई, शेवटचा पर्याय तोच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की यावेळेला प्रिया स्वतःहून घरातून निघून गेली. पोलिसांनी जर विचारलं की तू बरोबरच बोलायला, तुला तर प्रयत्नच नाही ना करायचा तिला शोधायचा. आते हे बघ सत्या, आता रात्र होत आली. तरुण मुलगी, काहीतरी कर. मनात अगदी नाही नाही ते शंका येत आहे. सत्या प्लीज, आई तुम्ही नका काळजी करू, माझं मन सांगते प्रिया नक्की परत येईल.